हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट द्यायचं आहे. तर NYC म्हणजे नॅशनल युथ काँग्रेस, मीन्स सगळ्यांना माहीत नसेल तरी सांगतो, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना, तर हे काल गेले होते SPPU मध्ये, SPPU कॅम्पसमध्ये. तिथे आपले कुलगुरू सरांना भेटले आणि तसेच डॉक्टर प्रफुल्ल पवार जे रजिस्ट्रार आहेत त्यांना देखील भेटले. तर मग त्यांनी डायरेक्ट संवादच साधला आणि मग त्यांनी आपले डायरेक्ट सगळे पॉईंट्स मांडले. विद्यार्थी आणि पालकांमध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे की आगामी सत्राच्या परीक्षा आहेत त्या कशा होतील, ऑनलाईन होतील किंवा ऑफलाईन होतील. अँड COVID-19 ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आणखी दिवसेंदिवस संख्या वाढली आहे, त्याच्यामुळे देखील भीतीचे वातावरण पसरलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय लवकरात लवकर त्यांनी घ्यावा अशी मागणी ओमकार बेनके सरांनी कुलगुरूंना केली. मग सर देखील बोलले की आम्ही लवकरात लवकर जे आहे सर्क्युलर जे रिलीज करणार आहोत आणि त्या सर्क्युलरमध्ये काय पॉईंट्स आहेत त्याबद्दल आपण आज थोडं जाणून घेऊया. विद्यापीठ लास्ट इयरसाठी ऑफलाईन एक्झामिनेशनवर ठाम आहे, म्हणजे ऑफलाईन एक्झामिनेशनच ते घेणार असे बोलत आहेत. सेकंड पॉईंट बोलले की लास्ट इयर सोडून सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार, त्याच्यात काय आता डाऊट राहिला नाही, बाकीचे सगळे जे आहेत लास्ट इयर सोडून ऑनलाईनच होणार, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. अँड थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट, लास्ट इयर एक्झाम ही डिपेंड ऑन कोविड सिच्युएशन अँड ऑफलाईन झाली तर MCQ बेस होणार कॉलेजमध्ये, मग ते CCF लॅब आपल्या कॉम्प्युटर लॅब तुम्हाला माहितीच आहे तशा पद्धतीने होईल. कुलगुरू देखील बोलले की आम्ही परिपत्रक मागच्या आठवड्यामध्येच रिलीज करणार होतो, बट शिक्षितेवर कर्मचाऱ्यांचा मीन्स नॉन टीचिंग स्टाफचा संप होता, त्याच्यामुळे हे थोडं रखडलं काम सर्क्युलर येण्याचं. विद्यापीठ लवकरच सर्क्युलर अपलोड करेल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे, तर मग लवकरात लवकर सर्क्युलर आता येऊन जाईल. आणि ओमकार बेनके सरांनी हे देखील आश्वासन केलं आहे की तुम्ही काहीच काळजी करू नका, लास्ट इयर स्टुडंट्सने काळजी नसावी, लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोबत आहे असं त्यांनी मेसेज देखील केलेला आहे. तर मग एवढंच मला अपडेट द्यायचं होतं, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.